नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण घटनेचा चौथा मूलभूत अधिकार धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार हा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत कलम पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये घटनेनं आपल्याला धर्मस्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे याआधी आपण तीन मूलभूत अधिकार अभ्यासले त्यामध्ये समतेचा अधिकार त्यानंतर स्वातंत्र्याचा अधिकार आणि शोषणाविरुद्धचा अधिकार त्यालाच पिळवणुकीविरुद्धचा अधिकार असं सुद्धा म्हटलं जाते त्यानंतर चौथा मूलभूत अधिकार आहे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार या धर्म या धर्मानुसार प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचा आचार आणि प्रचार करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याचबरोबर आपल्या आवडीनुसार धर्म स्वीकारण्याचासुद्धा अधिकार दिलेला आहे म्हणजेच धार्मिक बाबतीत स्वातंत्र्य या अधिकारामार्फत अधिकर दिलेलं आहे तर कलम पंचवीसनुसार सार्वजनिक सुव्यवस्था नीतिमत्ता आणि समाजाचं स्वास्थ्य इत्यादींना बाधक नसणाऱ्या सर्व व्यक्तींना आपल्या बुद्धीनुसार आवडीच्या धर्माचा उच्चार आचार व प्रसार करण्याचा अधिकार दिलेला परंतु त्यात एक अट अशी आहे की त्यामुळे समाजाचं स्वास्थ्य बिघडता नये समाजाची सुव्यवस्था कामा बिघडता नये आणि नीतिमत्तेवर त्याचा परिणाम होता कामा नये वाईट परिणाम होता कामा नये या जर अटी आपण बाळगल्या तर प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीनुसार आपल्या सज विवेक बुद्धीनुसार आपल्या आवडीच्या धर्माचा उच्चार आचार व प्रचार करण्याचा अधिकार कलम पंचवीसनुसार दिलेला आहे त्यानंतर कलम सव्वीसनुसार धार्मिक कार्याचं कारभार बघण्यासाठी धार्मिक गट किंवा संस्था काही मर्यादा सांभाळून स्थापन करण्याचा अधिकारसुद्धा दिलेला आहे यामध्ये धार्मिक कार्यासाठी धार्मिक संस्था व विश्वस्त मंडळ स्थापन करण्याचा अधिकार दिलेला आहे अशा संस्थांचा कारभार बघण्याचा अधिकार दिलेला आहे त्याचबरोबर धार्मिक कारम कार्यासाठी स्थावर व जंगम मालमत्ता संपादन करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि अशा मालमत्तेचं प्रशासन बघण्याचा सुद्धा कलम सव्वीसनुसार अधिकार हा दिलेला आहे पण यावरसुद्धा काही घटनेनं बंधने घातलेली आहे त्यातील निर्बंध कोणती कोणती आहे तर पहिला निर्बंध आहे धार्मिक आचरणाशी संबंधित आर्थिक राजकीय व्यवहारांवर राज्य सरकार नियमन आणि नियंत्रण करू शकते राज्य सरकार त्यावर स्वतःचं लक्ष करू शकते स्वतःच्या नियंत्रणासुद्धा आणू शकते किंवा एखाद्या धार्मिक कार्यासाठी सरकार विश्वस्त मंडळसुद्धा निर्माण करू शकते किंवा स्थापन करू शकते त्याचबरोबर एखाद्या धा धार्मिक आचरण जर समाजात सुधारण्याच्या आड येत असेल तर धार्मिक अशा आचरणावर राज्य सरकार किंवा सरकार प्रतिबंधसुद्धा लावू शकते त्यानंतर हिरून हिंदू धर्मातील सर्व मंदिरे आणि धार्मिक संस्था या सर्व वर्गांना खुल्या असाव्या यासाठी सुद्धा सरकार सक्ती करू शकते तर अशा प्रकारचे काही निर्बंध हे सरकारमार्फत अशा धार्मिक संस्थांवर लावल्या जाऊ शकते तर अशा प्रकारे कलम सव्वीसमध्ये काय काय दिलेलं आहे आणि कोणत्या प्रकारच्या मर्यादा सुद्धा सांगितलेलं आहे हे आपण या ठिकाणी बघितलं त्यानंतर कलम सत्तावीसमध्ये घटनेच्या कलम सत्तावीसमध्ये ज्या कराची उत्पन्न एखाद्या विशिष्ट धर्माच्या प्रचारासाठी व रक्षणासाठी होणार असेल तर असे कर हे सक्तीने वसूल केल्या जाऊ शकत नाही म्हणजेच कराची उत्पन्न हे धर्माच्या धार्मिक कार्यासाठी वापरल्या जातात धर्माच्या मग प्रचारासाठी आणि रक्षणासाठी जर अश कराचं उत्पन्न वापरत असेल तर असे कर हे सक्तीने व्यक्तीवर लादल्या जाऊ शकत नाही ते स्वच्छेने व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून असतात की असे कर द्यायचे किंवा नाही द्यायचे तर अशा प्रकारे आर्थिक व्यवहारांवर किंवा धार्मिक कार्यासाठी कोणत्याही प्रकारचं उत्पन्न हे सक्तीने वसूल केल्या जाऊ शकणार नाही असं कलम सत्तावीसमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर कलम अठ्ठावीसमध्ये म्हटलं आहे की ज्या धार्मिक संस्था सॉरी कलम अठ्ठावीसनुसार पहिल्यांदा आपण बघू की ज्या शैक्षणिक संस्था ह्या शैक्षणिक कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आहे आणि अशा संस्थांना राज्याच्या निधीतून पैसा मिळतो संपूर्णत अशा शैक्षणिक संस्था या राज्याच्या निधीतून चालवल्या जातात अशा संस्थांमधून कोणत्याही प्रकारचं धार्मिक शिक्षण देता येणार नाही किंवा धर्माचा प्रचार आणि प्रसार करता येणार नाही त्या शैक्षणिक संस्था या शैक्षणिक कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आणि त्यांना राज्य सरकारसुद्धा किंवा राज्याची जी निधी आहे ती निधी के ना चा पैसा हा त्यांना केवळ शैक्षणिक कार्यासाठी दिला जात असल्यामुळेच तेथे कोणत्याही प्रकारचं धार्मिक शिक्षण देता येणार नाही त्यानंतर दुसरं असं सांगितलेलं आहे की ज्या शिक धार्मिक शिक्षण देण्याच्या हेतूने शिक्षण संस्था स्थापन करण्यात आलेला आहे त्यांचा हेतू हा धार्मिक शिक्षण देणे आहे अशा संस्थांना देखील धार्मिक शिक्षणाची सक्ती करता येणार नाही म्हणजे तो एखाद्या विद्यार्थ्यावर सक्तीने लागता येणार नाही तो त्याला विद्यार्थ्याच्या स्वेच्छेच्या त्याच्या इच्छेनुसारच त्याला धार्मिक शिक्षण देता येणार आणि त्या सुद्धा त्याच्या पालकाची पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे त्या विद्यार्थ्याच्या पालकांची त्या शैक्षणिक त्या, त्या, त्या कार्यासाठी त्याची पूर्व परवानगी असणं अतिशय आवश्यक आहे तर अशा प्रकारे कलम घटनेच्या कलम पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या विविध कलमाद्वारे आपण बघितलं की आपल्याला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार हा घटनेनं दिलेला आहे परंतु यामुळे देशाची एकता अखंडता याला कोणत्याही प्रकारची बाधा पोचता नये जातीच्या आधारावर धर्माच्या आधारावर समाजाचं स्वास्थ्य बिघडता कामा नये समाजात जाती समाजा समाजा जातीय जाती दंगल घडता कामा नये समाजाचा एकोपा कायम राहावा या सगळ्या हेतूनेच धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार हा घटनेनं आपल्याला दिलेला आहे आणि या सगळ्या धर्माचं रक्षण करणं ही आपली एक जबाबदारीसुद्धा आहे तर अशा प्रकारे आपल्याला घटनेच्या कलम पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा चौथा मूलभूत अधिकार दिलेला आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाचवा मूलभूत अधिकार बघायचा आहे तो म्हणजेच सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार तो कलम एकोणतीस आणि तीसमध्ये दिलेला आहे त्यानंतर सहावा मूलभूत अधिकार महत्त्वाचा मूलभूत अधिकार आहे तो म्हणजेच घटनात्मक उपायांचा अधिकार तो आहे कलम बत्तीसमध्ये कलम एकतीसमध्ये संपत्तीचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून लिहिण्यात आलेला होता जेव्हा घटना लिहिण्यात आली होती तेव्हा संपत्तीचा अधिकार हा सुद्धा तुम्हाला सहाव्या नंबरचा कलम तीसमध्ये एकतीसमध्ये दिलेला मूलभूत अधिकार दिसून येईल परंतु घटने घटनादुरुस्ती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये चौऱ्याचाळीवी घटनादुरुस्ती करण्यात आली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली चौरवे चौरेचाळीवी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा अधिकार हा मूलभूत अधिकार न राहता तो कायदेशीर अधिकार अशी तरतूद घटनेत करण्यात आली आणि घटनेच्या कलम तीनशेमध्ये संपत्तीचा अधिकार हा कसा कायदेशीर अधिकार करण्यात आला म्हणूनच आज आपल्याला घटनेत सहा प्रकारचे मूलभूत अधिकार दिसून येतात आणि कलम बत्तीसमध्ये जो घटनात्मक उपायांचा अधिकार दिलेला आहे हा अतिशय महत्त्वाचा मूलभूत अधिकार आहे तो आपल्याला सविस्तरपणे शिकायचा आहे त्यामुळेच घटनेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम बत्तीसलाच घटनेचं आत्मा किंवा घटनेचा प्राण सुद्धा म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला पाचवा आणि सहावा मूलभूत अधिकार पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासाचा आहे धन्यवाद